आणि एका महत्त्वाच्या पुरोगामी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री मात्र ज्योतिष बघतायत, ह्याच्याबद्दल आता काय बोलावं, आमच्यासारखे तर हतबलच झालेले. हे ओळखलं जाते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भविष्य पाहतात की आपलं पुढचं भविष्य कसं असेल. खरं तर आपण का अंधश्रद्धेला खतपाणी घालतो मला समजत नाही. प्रत्येकाची कुठं ना कुठं विश्वास असतो, निष्ठा असते, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. परंतु बातम्या तशा आल्यात, वस्तुस्थिती काय आहे ते काही समजण्याचं समजायला कारण नाही. परंतु बातम्या मात्र तशा आज मीडियामध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्हीकडं वाचायला मिळालेल्या आहेत. वस्तुस्थिती खरं तर आता मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केली पाहिजे. एक गोष्ट खरी आहे, आम्ही राजकीय लोक जर कुठंही गेलो, उद्या जर शिर्डीला गेलो, जसं आमचं 2 दिवसाचं अधिवेशन शिर्डीला होतं, त्यावेळेस साहजिकच आम्ही सकाळी सकाळी लवकर जाऊन साईबाबाचं दर्शन घेतलं. ज्यावेळेस आम्ही पंढरपूरच्या परिसरामध्ये जातो त्यावेळेस पांडुरंगाचं दर्शन घेतो, जेजुरीच्या परिसरामध्ये जातो त्यावेळेस खंडेरायाचं दर्शन घेतो, तुळजाभवानीचं दर्शन तुळजापूरच्या परिसरामध्ये गेल्यानंतर आपण घेतो, किंवा अंबाबाईचं दर्शन कोल्हापूरच्या परिसरामध्ये गेल्यानंतर घेतो. ही आपली परंपरा आहे आणि त्याबद्दल आपल्या मनामध्ये एक आदराचं स्थान आहे, श्रद्धेचं स्थान आहे, तिथपर्यंत मी समजू शकतो. पण आता ज्योतिषाकडे जाऊन आपलं स्वतःचं ज्योतिष बघणं, हे म्हणजे 21व्या शतकात सगळं जग चाललेलं आहे अशा काळामध्ये टेक्नॉलॉजीचं युग आहे. इन्फॉर्मेशन असेल, बायोटेक्नॉलॉजीचं असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात आणि असे बदल होत असताना सायन्स काय सांगतं आहे. आणि एका महत्त्वाच्या पुरोगामी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री मात्र ज्योतिष बघतायत, ह्याच्याबद्दल आता काय बोलावं, आमच्यासारखे तर हतबलच झालेले. हे